काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीमधून सुरुवात होणार आहे. भारताच्या दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारीमध्ये या यात्रेसाठीचा उत्साह जो आहे तो आता हळूहळू वाढत चाललेला आहे. जिकडे बघावं तिकडे काँग्रेसचे झेंडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत की जे ढोल ताशे वाजवत या ठिकाणी उभे आहेत. शेजारी समुद्र आहे, समुद्रांचा संगम कन्याकुमारीमध्ये होतो असं म्हटलं जातं आणि या संगमाच्या भूमीमध्ये कन्याकुमारीमधून काँग्रेसची ही यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे. ठिकठिकाणी असे पोस्टर जे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी लागल्याचं बघतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयारी जी आहे ती सुरू आहे. पाठीमागे तुम्हाला समुद्र दिसत असेल आणि या समुद्राच्या साक्षीनं काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे. 10 राज्यांमधून जवळपास 3500 किलोमीटरचा प्रवास जी आहे ती ही यात्रा करेल आणि 150 दिवसांचा हा यात्रेचा संपूर्णपणे कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे. तर कशा पद्धतीनं या यात्रेतून काँग्रेसला नवसंजीवनी मिळते हे आपण बघूच. काँग्रेसचे युवा कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी स्थापन आहेत. किस तर से तयारी चल रही है, क्या उत्साह है? इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश सर. हाउ इज द environment here and how people are waiting for Rahul Gandhi? Mostly Tamil Nadu people all the times we like Rahul ji, not only now, all the times whenever Rahul ji came, Gandhi family came to Tamil Nadu, our Tamil Nadu people is very much eagerly waiting for the presence and they want to see the face of Rahul ji. Now not only in Kanyakumari, tomorrow all our Tamil Nadu people, not only congressmen, all general public all ready to come for here and to meet Rahul ji's face. And their people are very very happy that Rahul ji is taking this Bada Yatra for 3500 kilometers. After that independence, this is a historical movement that it's going very good and we are very happy. तमिळनाडू युवा काँग्रेस एस्पेशली हा उत्साह आहे आणि ही यात्रा आपण बघू शकतो. अशा पद्धतीच्या या गाड्या ज्या आहेत त्या जाताना दिसत आहेत. भारत जोडो यात्रेचं एक थीम सॉन्ग जे आहे ते सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले नेते जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. युवा कार्यकर्ते आहेत. आप कहां से आए हैं इस यात्रा के लिए? मैं आसाम से आया हूँ. आसाम से है? हाँ, एनएसयूआई का वाइस प्रेसिडेंट हूँ. और ये मणिपुर से आया है, स्टेट प्रेसिडेंट. मणिपुर के स्टेट प्रेसिडेंट एनएसयूआई हूँ. हाँ सर, तो आप ये पूरी यात्रा चलेंगे? हाँ, हम तो पूरा 5 महीने के लिए ये पद यात्रा के लिए आए हूँ. अच्छा, पूरा जोश. यहाँ आकर क्या आप देख रहे हैं, कैसा माहौल फील कर रहे हैं? माहौल तो बढ़िया अच्छा लग रहा है. पास में ही समुंदर है, बढ़िया अच्छा नजरिया है प्रकृति. कांग्रेस को नवसंजीवनी मिल जाएगी इससे? हाँ, हमारा कार्यकर्ता तो पूरी तरह से कष्ट करेगा. जो देश को बीजेपी ने तोड़ा है, इकोनॉमी चाहिए, हिंदू मुस्लिम सबको एक साथ जोड़ने के लिए इस रैली के माध्यम से हम देश को जोड़ेगा. हर गांव घुसेगा, हर गली में जाके संदेश दे देगा और उन लोग की क्या चाहिए, उन लोग की मांग क्या है, और हम पूछेगा देश का हमारा आम जनता से. तर हा उत्साह आहे आपल्याला या ठिकाणी दिसतोय. देशाच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. काही तमिळनाडूमधले इथले आहेत स्थानिक आणि आसाम मणिपूर इथले सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो सध्या या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या संध्याकाळी या ठिकाणी एक जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेनंतर परवा दिवशीपासून ही पदयात्रा जी आहे ती सुरू होईल. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, कन्याकुमारी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.